धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बघणाऱ्यांना आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. पांझरा चौपाटीवरून मोबाईल सोडणाऱ्या बुलेट स्वारास पकडले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कामगिरी. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांनी मांडला उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कारवाई मात्र शून्य. मनमंतर या लघुपटाच्या प्रीमियर शोचे न्यायमूर्तींसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आयोजन. पुलवामा येथील शहीदांना होली शाईन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली. सोनगीर येथील खुनाच्या गुन्हा तपास CID सोपवण्याची ग्रामस्थांनी केली मागणी. आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात धुळे जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले निदर्शने. धुळे शहरातील पांझरा चौपाटीवरून बुलेटवर येऊन नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. पकडण्यात आलेल्या इस्माकडून मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले बुलेट असा अंदाजे 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. याविषयी सविस्तर माहिती अशी की गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक शिवाजी बोधवन यांना माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी पथकास आदेश देऊन तपास करण्यास सांगितले. त्यावरून संशयित ऋतिक उर्फ संगू अमरसिंग गोटे राहणार उचाळी वस्ती गुरुद्वाराच्या मागे याची विचारपूस केली असता त्याने पांझरा चौपाटीवर एका व्यक्तीला फोनवर बोलत असताना त्याचा मोबाईल हिसकावून पलायन केल्याचे कबूल केले. यात त्याला एका साक्षीदाराने मदत केल्याचे सांगितले. त्याच्याकडून एक सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ग्रँड नियो मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले बुलेट कडे असा ऐकून 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, हनुमंत उगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, संजय पाटील, प्रभाकर भैसाने, श्रीकांत पाटील, रवी किरण राठोड, मयूर पाटील, अशोक पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पान पाटील, तुषार पाडवी, किशोर पाटील आदींनी केली. आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे PSI उगले व आमचं जे पथक आहे, जे कर्मचारी आहेत, त्यांनी दोन इसमांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत. त्यापैकी एक बुलेट आहे आणि एक स्प्लेंडर आहे. बुलेट संदर्भात देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपी आपण देवपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहेत. त्यांच्याकडे विचारपूस चालू आहे.
अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. मोक्याड कुत्र्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. लहान बालकांना हे कुत्रे सावा घेऊन दुखापत करीत आहे. मनपा प्रशासन मात्र आम्ही यावर कारवाई करीत आहोत असे सांगत मात्र शहरात कुठेही अशी कारवाई झाले दिसत नाही. तरी नागरिकांना या मोकाट व पिसाळ्याला कुत्र्यापासून संरक्षण केव्हा देणार असा प्रश्न विचारला जात आहे. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट कुत्रे लहान मुलांना चावा घेतात, अंगावर धावून जातात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महानगरपालिका परिषद म्हणते की मोकाट कुत्रे व डुक्कर यांना पकडण्याची मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे शहरात मोकाट कुत्रे जागोजागे आढळत आहे. या विरोधात स्पष्ट दिसत आहे. इतकेच नाही तर शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनच्या आवारात देखील कुत्र्यांनी तळ ठोकल्याने स्पष्ट दिसते, परंतु पोलिसांनी देखील आजपर्यंत त्यांची तक्रार मनपा प्रशासनाकडे केली नाही. मच्छी बाजार परिसरात हे कुत्रे जास्त प्रमाणात आढळतात. बाजार करायला आल्या नागरिकांच्या मनास त्यामुळे भीती पसरली आहे. यावर मनपा प्रशासन काय करावे करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ऍक्च्युली ती आपण जी टीमची नियुक्ती केलेली आहे ती मुख्यत्वे डुकरांसाठीची आहे. शहरामध्ये डुकरांची समस्या बऱ्यापैकी बरीच मोठी आहे. अनेक नागरिकांची त्याबाबतच्या तक्रारी आहेत आणि ही समस्या असल्यामुळे आपण मध्ये जाहिरात सुद्धा दिलेली होती की ज्यांनी जे डुकरं पालन करतात किंवा बरा पालन करतात त्यांनी त्यांच्या डुकरांचा बंदोबस्त करावा आणि ते असं मोकळे सोडू नये किंवा नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीनं कोणतंही कृत्य करू नये. आणि ती त्यासाठी 15 दिवसाची मुदत ही आपण दिलेली होती. ती मुदत आता संपलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण एका एजन्सीची नेमणूक केलेली आहे. ही एजन्सी परराज्यातील आहे आणि त्यांनी आजपासून त्या कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये शहरामध्ये जे काही पिसाळलेले कुत्रे असतात त्यावरती सुद्धा आपण कारवाई करणार आहोत आणि त्याप्रमाणे त्या टीमनं आजपासून सुरुवात केलेली आहे. नाही, मुळात जे पिसाळलेले कुत्रे आहेत त्याबाबत मी आताच सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती आपल्याला कारवाई करणं गरजेचंच आहे. अदरवाईज त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जे कुत्रे भटके कुत्रे आहेत त्यांच्यावरती नसबंदी करणं हा एकच उपाय आहे, कारण मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यावरती आपल्याला दुसरी कारवाई करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांची नसबंदी करणं हाच त्याच्यावरती एकमेव उपाय आहे. पद्मभूषण पंडित उदित नारायण मानव विकास संस्थान केंद्र संलग्न नेहरू या केंद्र आणि मायामी इंटरमेट पुणे व धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मनवंतर हा लघुपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन न्यायमूर्तींसह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. मनवंतर या लघुपटामध्ये व्यसनाधीन छिन्न मनसक्ता मानसिक आग्रहाविषयीची जनजागृती मानसशास्त्रीय समुदायाचे महत्व त्यासोबत कायदेविषयी जागृता आदी विषय अवघ्या 10 मिनिटाच्या कालावधीत अंतर सुंदरतेने चित्रित केले असून निर्मिती संकल्पना जितेश सोने यांची आहे तर प्राध्यापक घनश्याम थोरात यांनी कटापटकाचा संवाद व सहदिग्दर्शन केले आहे. बेरोजगारीमुळे होणारी युवा वर्गाची वाता त्यातून होणारे फास्टेशन दिवसेदिवस वाढत असल्याचे आत्महत्येचे प्रमाण आदी मूलभूत विषय अगदी कमी वेळात समजून देण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयोग आहे अशी घनश्याम थोरात यांनी सांगितले. या लघुपटाच्या प्रीमियर शो विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. जॉन रॉल्स या
कार्यतज्ञाचा संदर्भ घेत आम्ही कायदेविषयक जनजागृती करण्याचा संकल्प घेतला. आदरणीय दोबडे साहेबांचा आणि माननीय विधी सेवा प्राधिकरणाचा खूप मोठं प्रोत्साहन आमच्या पाठीमागे होतं. कायदेविषयक जागृती निर्माण व्हावी फर्स्ट इश्यूवर आणि त्यातल्या त्यात आत्महत्येचे प्रकार जे अलीकडे वाढले आहेत तर त्यावर काहीतरी अंकुश निर्माण करता येईल आणि जीवनावरचं सौंदर्य हे जास्त फुलावं यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. त्यात आदरणीय दिग्दर्शक जितेश सोनोने यांचं खूप मोठं योगदान या चित्रपटात आहे. संकल्पना माझी होती यातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे लोकांपर्यंत की तुम्ही छोट्या छोट्याशा गोष्टींवर जे आत्महत्येचे पाऊल उचलता ते मुळात खूप घातक आहे. तुम्ही ज्यावेळी असं फ्रस्ट्रेशन येतं त्यावेळी मन मोकळं पडण्याने बोलायला शिका, मुक्त व्हायला शिका. हवं तर तुम्ही त्या प्रसंगातून पटकन बाहेर व्हा आणि मुक्त व्हा, मोकळं व्हा. कारण आपण जोपर्यंत आपल्या व्यथा वेदना एखाद्या व्यक्तीसमोर मांडणार नाही तोपर्यंत आपण मोकळं होत नाही. माझं